परतवाडा बस स्थानकाच्या 200 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारची खासगी वाहने उभी करण्यास मनाई आहे. असे असताना सुद्धा परतवाडा बस स्थानकाच्या समोर नेहमीच खासगी बसेस व कालीपिली वाहनांची अवैध वाहतूक येथे सर्रासपणे पाहायला मिळते व यातूनच 9 मार्चला सकाळी अंदाजे 9 सुमारास बसेसच्या फेरीवरून झालेल्या वादात जय बजरंग ट्रॅव्हल्सचे संचालक राजेश भोंडे व निलेश भोंडे यांनी दुर्गाशंकर अग्रवाल यांच्या मालकीच्या श्रीराम ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून बसची तोडफोड केली. यामुळे बसस्थानक परिसरात काही काळाकरिता तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळेवर पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे श्रीराम ट्रॅव्हल्सचे बस चालक शेख कलीम शेख रहीम व वाहक अफसर शमशेर हे बस क्रमांक MS 27 BX 3915 अमरावतीला नेत असताना अचानक बजरंग ट्रॅव्हल्सचे संचालक भोंडे यांनी त्यांच्या मालकीची बस क्रमांक MH 37 AB 8034 समोर आणून उभी केली तर आणखी दुसरी गाडी मागे आणून उभी केली. त्यामुळे श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसला मागे पुढे करण्याकरिता जराही जागा ठेवली नाही व यातूनच वादाला सुरुवात झाली व या वादावादीत भोंडे बंधू यांनी श्रीराम ट्रॅव्हल्सच्या बसवर जबरदस्त दगडफेक करून बसची तोडफोड केली. परतवाडा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून बजरंग ट्रॅव्हल्सचे संचालक राजेश भोंडे व निलेश भोंडे यांच्यावर कलम 336 427 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 9 मार्चला झालेला वाद हा या दिवसाचा नसून बरेच दिवसापासून सुरू असल्याचे समजते. खासगी बसेसला टप्पा परवाना परमिट असल्याशिवाय त्या रस्त्यावर धावू शकत नाही. परंतु आजही संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक होत आहे व याच विषयामुळे हा वाद झाल्याची चर्चा होत आहे. पंकज साबूसह जयकुमार घिया, विदर्भ न्यूज, परतवाडा.